करायला बंधन आहे. निर्धारित वेळेत आपल्याला इनिंग पूर्ण करायचे. 3:30 वाजलेले आहेत. खेळपट्टीवर कोणी सराव करायचा नाहीये. खेळपट्टीवरती सराव बंद करा. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्ले बिफोर मॅच साठी सुद्धा पेनल्टी असते, त्यामुळे आपण मॅच चालवण्यापूर्वी कोणताही सराव खेळपट्टीवर जर केलात तर याही स्पर्धेमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी मात्र दंडित केलं जाऊ शकेल. चला मॅचची सुरुवात करा. मॅच बॉल द्या. आज बरेच स्टॉल्स इकडे आपल्याला लागलेले पाहायला मिळतात. आपल्या पॅव्हिलियन मध्ये जर आपण पाहाल तर प्रेक्षक तिकडे काकडीचा आनंद घेतात, पाण्याचा आनंद घेतात, गरमागरम वडापाव, गरमागरम समोसे. परंतु स्वास्थ्याला काही हानिकारक होईल अशा वस्तूंचं तुम्ही सेवन करू नका ही आपल्या सर्वांना विनंती. आपण खाल्लेल्या वस्तूंची आवरण चिप्स रॅपर्स पाण्याच्या बॉटल जे आहेत ते डस्टबिन मध्ये टाका. मैदानात कोणत्याही प्रकारची घाण होऊ देऊ नका. इकडे समोर बघा जी लहान मुलं बसलेली होती तिकडे लहान बाटल्या पाण्याच्या बाटल्या पडलेल्या आहेत. त्या पाण्याच्या बाटल्या सर्व लहान मुलांनी उचलायच्या. इकडच्या ज्या पाण्याच्या बाटल्या आहेत समोर आपल्या डाव्या बाजूला सगळ्या त्या पाण्याच्या बॉटल्स इकडे उतरून डस्टबिन मध्ये टाकायचे. इकडे पण आहेत, पुढे पण आहेत बघा. त्या पण सगळ्या पाण्याच्या बाटल्या आपण उचलायच्या. मैदान स्वच्छ ठेवा, मैदानात घाण करू नका, अन्यथा आयोजकांच्या वतीने कायदेशीर कारवाई केली जाईल. इथे आमच्या आमच्या कॅमेरामनच्या खालच्या स्टँड जवळ सुद्धा पाण्याची बाटली पडलेली आहे. इकडे सुद्धा बघा काही पाण्याच्या बाटल्या आहेत, त्या सुद्धा पाण्याच्या बाटल्या मैदानातून उचलून डब्यात टाकायच्या. बघा ते बसलेले जे संघ आहेत त्यांना सुद्धा विनंती, आपल्या दिलेल्या पाण्याच्या बॉटल ज्या आहेत आपण मैदानामध्ये कुठेही टाकू नका. मैदानाचं आपण स्वच्छता करण्याचं काम जे आहे ते सातत्यपूर्ण करतोय. मैदानात कोणत्याही प्रकारची घाण होणार नाही, कोणत्याही प्रकारचा कचरा होणार नाही, सर्व पाहणं आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे. पहिल्या मॅचच्या दिशेने पुणे विरुद्ध जयसिंगपूर टॉस जिंकला, बॅटिंगचा निर्णय. आज मात्र पुणे संघाचा सुनील जोशी मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवरती आला. पहिला बॉल सुनीलच्या माध्यमातून हाताळला गेला. पहिल्या बॉल वरती मात्र तरी फलंदाजाला त्याने अडवून धरलंय. हे बॅटर फलंदाजांची जोडी आपण जर पाहिजे झाली तर फलंदाजीसाठी मैदानाच्या आतमध्ये योगेश आणि संदीप. त्यावेळेला मात्र स्ट्रेट बॅटेड फटका, स्ट्रेट ड्राईव्हचा फटका, लॉंग ऑन वर सागर सावंत चित्ररक्षकाच्या भूमिकेत, परंतु एकच धाव घेण्याची संधी मिळते. चांगला थ्रो सागर सावंत यांच्याकडून जातो विकेट किपर कडे, तोपर्यंत एक धाव फलकावरती मात्र वधारते. एकदा अंकित केली जाते. माझे गुणलेखक मित्र अगदी परीक्षेला आल्यासारखं मात्र प्रत्येक बॉलवर लक्ष ठेवून एक्झामिन करून ती आपली धाव आमच्या स्कोर कार्ड वर रेखाटतायत. मिस्टर विशाल मॅन फ्रॉम घोडपदेव मुंबई वरून आलेत. स्पर्धेच गुणलेखन करण्यासाठी विशेषतः त्यांना आज इथे निमंत्रण दिलं गेलं होतं. वडाळा संघासाठी मात्र कित्येक वर्ष त्यांनी योगदान दिले. मगाशीच त्यांनी आम्हाला सांगितलं की मी रात जरी घोडप देऊ असलो तरी बऱ्याच संघ बरेच वर्ष मी वडाळा संघासाठी स्पॉन्सरशिप केले आणि त्यांचा संघ आज पुढील फेरीमध्ये गेला. एक मॅच क्वालिफाय झाले, त्यामुळे कुठेतरी आनंदही आहे विशालच्या मनामध्ये. त्यासाठीच ते वाट बघतात की आता वडाळाची मॅच कधी आहे. दोन धावा, चेंडू झाले पूर्ण 3. या संपूर्ण स्पर्धेच लाईव्ह स्ट्रीमिंग थेट प्रक्षेपण आपण पाहू शकाल एस एस स्पोर्ट्स अर्थातच सातारा स्पोर्ट्स या ऑफिशियल युट्यूब वाहिनीवरती ही स्पर्धा थेट प्रक्षेपित केली जाते. श्रीनाथ प्रतिष्ठान चषक 2024 दरम्यान इथे मात्र त्याची लिडिंग एज विकेटची संधी आहे. संदीप योगेश बाद होणार का, विकेट येणार का, झेल सोडलाय. मगाशी सुद्धा असाच योगेशचा झेल सोडला आणि त्याने 51 धावांची नाबाद खेळी केली. कुठेतरी हे पुणे टीमला लक्षात घ्यावं लागेल. बाजीराव मस्तानी पिक्चर मध्ये एक डायलॉग आहे की तेरा एक गलत कदम और तेरी पूरी सल्तनत खतम.
यावेळेला स्वीप फॉलिंग स्वीप पाहायला मिळतोय. धावताना मात्र थोडासा अडथळा येतोय. शॉर्ट फ्लाइंग लेग बॅकवर्ड स्कोअर लेग मध्ये आपण जर पाहिलं तर फिल्डर आहेत दायऱ्याच्या आतमध्येच, मात्र बॉल रोखला गेला. पहिल्या ओव्हरचा खेळ मात्र या सिंगल सोबत समाप्त. अवघ्या चार धावा पहिल्या षटकातून, तीन निर्धाव चेंडू, दोन सिंगल, एक डबल, अशा पद्धतीचं मात्र हे पहिल्या बॉलचं विश्लेषण. एक चुकी तुम्हाला किती महागात पडू शकते हे मगाशी सुद्धा आपण पाहिलं. रोहित शर्माचा एक झेल श्रीलंकेला किती भारी पडला होता हेही आपण पाहिलेलं. 264 धावांची विक्रमी खेळी एका झेल नंतर मात्र आपण त्यांनी केलेली पाहिली. त्यामुळे म्हणून म्हटलं जातं ना क्रिकेटमध्ये की कॅचेस विन द मॅचेस, पकडा झेल जिंका खेळ, पकडो मॅच पकडो कॅच जितो मॅच. बऱ्याचदा अशा कॅचेस ज्या आहेत त्या महागड्या पडलेल्या आपण पाहिलेल्या क्रिकेटमध्ये. आणि अशीच एक कॅच आपण या अगोदरच्या ओव्हरमध्ये, एक जी संधी होती विकेट पटकावण्याची ती हातातून गमावली पुणे टीमने. सागर सावंत गोलंदाजी मार्क वरती, दोन सागर सावंत आहेत, एक दौंडचा आहे एक हडप सरचा आहे. आता या खेळाडूंची ओळख आम्ही कशी पटवून घेतली बघा. त्यांचे प्रतिनिधी होते सागर सावंत, हा कुठचा सागर सावंत आहे आम्हाला कसं कळणार. त्यामुळे त्यांनी सांगितलं की जो पिवळ्या टी शर्ट मध्ये तो हडप सरचा सागर सावंत आहे, तो निळ्या टी शर्ट मध्ये तो दौंडचा सागर सावंत आहे. श्रीगोंदा दौंड. आज संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हे खेळाडू आपल्या समाजाची ही स्पर्धा खेळण्यासाठी इथे एकवटलेत. हिंदू नाथपंथी डवरी गोसावी समाज अंतर्गत मात्र खेळवली जाणार ही स्पर्धा. ऑन स्ट्राईक आहे यावेळेला संदीप. यावेळेला मोठ्या फटक्याच्या पूल करण्याच्या प्रयत्नामध्ये अपील तिकडे केली आहे सागर सावंत. एक कसलेला गोलंदाज, एक चांगली ऍक्शन, चांगला रनअप पाहायला मिळतोय, चांगला वेग पाहायला मिळतोय, चांगली पिचिंग पाहायला मिळते. एकंदरीत ऑल इज वेल गोलंदाजी, एक नियंत्रित गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते ती सागर सावंत कडून. आज आपल्या मुख्य व्यासपीठाच्या उजव्या बाजूला जर आपण पाहिलं तर आपल्या भारतीय क्रिकेट संघाचं भवितव्य आपल्याला पाहायला मिळू शकेल. बॉल क्रिकेटच्या माध्यमातूनही आपण जर पाहिलं तर टेनिस बॉल क्रिकेट क्षेत्राला सुद्धा आता आपण सुगीचे दिवस आलेत असं म्हणू शकतो. कारण येत्या कालावधीमध्ये इथे मात्र बिग हिट बॅकवर्ड स्क्वेअर लेग वरून बॉल मात्र ओव्हर दी रोप्स, चार धावा सहा धावा येत राहतील. कारण जयसिंगपूरची बॅटिंग पाहायची आहे. इथे मात्र षटकार आलाय. थोडं थोडं म्युझिक पण आता या मॅच दरम्यान आपण मधल्या कालावधीमध्ये ऐकूया. आमचे डीजे मास्टर सुद्धा तिथे ब्लूटूथ सोबत कनेक्ट झालेत, ते आपल्याला सुमधुर संगीतही ऐकवतील मधल्या मध्ये. तुम्हाला काहीतरी देण्यासाठी आलोय. तुम्हाला काहीतरी देणारं कुणीतरी भेटलंच. मला नाही वाटत. अरे खरंच सांगतोय, माझ्यावर विश्वास नाही ना. तू यांनाच फुल टॉस बॉल ऑन साइडला चाललाय. तुम्हीच सांगा, रमी सर्कल वर बंद करा डीजे मास्टर. या मॅच मध्ये आपण जर पाहिलं तर जयसिंगपूर टीमला पुणे संघासमोर जर जिंकायचं असेल ना तर जवळपास मगास सारखंच कुठेतरी एक मोठं टार्गेट सेट करण्याची गरज आहे. दरम्यान पुणे संघ सुद्धा प्रयत्न करेल कमीत कमी धावांवर कसं रोखता येईल जयसिंगपूर टीमला, त्याच्याकडे त्यांचंही लक्ष. म्युझिक बंद करा डीजे. कोणाच्या कोणी कनेक्ट केलं ब्लूटूथ? ब्लूटूथ ज्यांनी कोणी कनेक्ट केलंय लगेच आपण ब्लूटूथ बंद करा. सागर सावंत पुढील चेंडूसाठी मात्र पुन्हा एकदा अप टू द मार्क, पुन्हा एकदा स्विंग अँड मिस. आज जयसिंगपूर संघाच्या फलंदाजांनी बऱ्याच संधी हातातून गमावल्यात आणि त्यातल्या त्यात मला वाटतं इथे आज संदीपला संघर्ष बराच करावा लागला. या अगोदरच्याही मॅच मध्ये मात्र बरेच निर्धाव चेंडू तो खेळला आणि त्यातल्या त्यात मग आत्महत्या करून अशाच प्रकारे तो मगाशी आउट होऊन माघारी परतला. प्रत्येक खेळाडूचा एक दिवस असतो, एक काळ असतो, एक फॉर्म असतो, एक विशेष कालावधी असतो. त्या कालावधीमध्ये आपण जर पाहिलं तर जसं सलीम खान सरांनी एक व्हिडिओमध्ये व्हायरल झाली होती की जर तुमचा दिवस चालू असेल, तुमचं लक तुमचं नशीब जोरात काम करत असेल ना तर तुम्हाला चेंडूला बॅटवर घेण्याची गरज पडत नाही, तो आपोआप तुमच्या बॅटवर यायला सुरू होतो. तर असंच कुठेतरी मात्र आपण वेळ राहिलेला पाहिलाय आजच्या दिवसासाठी तरी तो मात्र संदीपचा.
निराशाजनक कामगिरी आज होते, त्यामुळे त्यांनी आज विकेट स्वतःची गमावली असंच म्हणावं लागेल. सुसाईड केलंय, रनआउट झालेत. आणि इथे मात्र आता आल्या नवीन फलंदाज स्ट्राईकच्या दिशेने यांच्या प्रयत्नामध्ये आहेत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र त्या ठिकाणी केला जातोय. दोन धावा पूर्ण, धावसंख्या पुढे सरकते 14-14. आज जयसिंगपूर संघाला मात्र कुठेतरी मला वाटतं पुणे संघासमोर संघर्ष करताना आपल्याला पाहायला मिळते. या अगोदरच्या मॅच मध्ये मुंबई संघाच्या विरुद्ध ज्या वेळेला त्यांनी मॅच खेळली अतिशय धुलाई केली होती मुंबई संघाची, वॉशिंग पावडर निर्माच्या बिगेर. इथे मात्र फुल टॉस बॉल लॉंग ऑन वर चाललाय काव कॉर्नर मध्ये. फिल्डर मात्र बॉलला अडवण्यासाठी यशस्वी, थ्रो मात्र चांगला, एक फ्लॅट थ्रो, एक रॉकेट थ्रो तिकडे येतोय, परंतु रनिंग बिटवीन द विकेट हे चांगले. दोन धावांसोबत ओव्हर नंबर 2 ची समाप्ती. एक गडी बाद धावसंख्या झाली ती 16 धावा. 8 धावांची सरासरी स्कोर कार्ड वर 4 ओव्हरच्या या मॅच मध्ये मात्र 8 धावांच्या सरासरीने अवघ्या 32-35 धावा पाहायला मिळू शकतील. गरज आहे मला वाटतं जवळपास 4 ओव्हर मध्ये कमीत कमी 50-55-60 जो धावांचा आकडा आहे कुठेतरी एक सेफ स्कोर. तसं पाहायला गेलं क्रिकेटच्या पटलावरती कोणतीही धावसंख्या विजयाची गॅरंटी देऊ शकत नाही, परंतु एक सेफ टार्गेट, एक फायटिंग स्कोर जर उभारायचा असेल तर तो 4 ओव्हर मध्ये मानला जाऊ शकेल. 55-60 धावांचा आकडा म्हणजे जवळपास तुमच्या अपोजिट टीमला, प्रतिस्पर्धी संघाला तुम्ही कमीत कमी 15 धावांचा रिक्वायर्ड रन रेट पार पाडण्यासाठी भाग पाडा, जेणेकरून त्या धावा ज्या आहेत ते तुम्ही डिफेंड करण्यामध्ये चांगली फाईट देऊ शकाल. असा आकडा कुठेतरी मात्र अपेक्षित होता जयसिंगपूर संघाकडून, परंतु पहिल्या 2 ओव्हर मध्ये तरी अवघ्या 16 धावा आलेत. दत्ता बॉलिंग मार्क वरती येणारा नवीन गोलंदाज तिसरं षटक हाताळेल. 4 गोलंदाजांचा वापर या 4 ओव्हर मध्ये करायचा आहे. क्षेत्ररक्षकांच्या माध्यमातून आपण जर पाहिलं तर 5-4 समीकरण क्षेत्ररक्षकांना लक्षात घेऊन फिल्डिंग करायची आहे. गोलंदाजाला आपल्या गोलंदाजीला अनुसरून क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. दरम्यान दत्ता सज्ज होतोय बॉलिंग मार्क वरती. अवघ्या 16 धावा. ऑन स्ट्राइक सागर या वेळेला. मात्र जर का चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क झाला असता ना तर मला वाटतं या आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या वरती पडद्यावर येऊन तो बॉल पडला असता, इतक्या ताकदीने बॅट फिरवली होती सागरने. परंतु जर आणि तरला जागा नाही या क्रिकेटमध्ये. जे झालं ते चांगल्यासाठी झालं, जे होत आहे ते चांगल्यासाठी होत आहे, जे होणार आहे तेही चांगल्यासाठी होणार आहे असं गीतेमध्ये लिहिलेलं, मी म्हणत नाहीये. आता बघूया काय घडतंय काय बिघडतंय. बॉल चाललाय हवेत एक्स्ट्रा कव्हर वर, फिल्डर मात्र तिकडे बॉलच्या आडवी येत आहेत, बॉलला अडवतायत. ते केली आहे 2 धावा. 2 धावा तिकडे मात्र घेतल्या गेल्या. 3:50 झाली आहेत. हळूहळू मात्र आपण जसं संध्याकाळच्या सत्राकडे जाऊ, थंडगार वारा, चांगला वाऱ्याचा प्रवाह, तिथे मात्र फलंदाजांना त्याचा फायदा होऊ शकेल. वाऱ्याच्या प्रवाहाच्या सहाय्यानं तुम्ही चौकार षटकार अगदी सहज या मैदानावरती ठोकू शकाल. गतीमध्ये परिवर्तन यावेळेला मात्र राईट इन अ स्लॉट, परंतु फिल्डर बॉलच्या खाली, अप्रतिम कॅच, ग्रेट एफर्ट्स, बॅटर आउट. सागर जसा मैदानाच्या आतमध्ये गेला इथून बघितल्यानंतर असं वाटलं एखादा गदादारी भीम मैदानाच्या आतमध्ये जातोय की काय, आणि त्याच ताकदीनं असतो बॅटिंग करताना पाहायला मिळत होता. परंतु या फटक्यामध्ये थोडीशी ताकद कमी पडली, अगदी थोडीशी. आपण सगळ्यांनीच पाहिलं की बाउंड्रीच्या किती जवळ आलेला तो बॉल होता मगाशी, जसं आपण पाहिलं सकाळच्या वेळेला तिकडे अगदी बॉलला पकडत असताना बॅलन्स चांगलं केलं स्वतःला, परंतु कुठेतरी पाय त्यांचा बाउंड्रीला लागला त्यामुळे तो षटकार घोषित केला आयोजकांनी. एक मैत्रीपूर्ण क्रिकेट आपण या स्पर्धेच्या माध्यमातून पाहत आहात. त्या वेळेला मात्र समोरच्या दिशेने आक्रमण केलंय सागर सावंत आहेत क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत. एक एक धावा मात्र खूप महत्वाच्या शेवटच्या ओव्हरमध्ये. मात्र आपण जर पाहिलं तर जास्तीच्या धावा कुठेतरी घ्याव्या लागतील फलंदाजांना, कारण ही सुद्धा ओव्हर आपण जर पाहिलं तर अतिशय कंजूस गोलंदाजी दत्ता करतोय.
आतापर्यंत फक्त 2 आणि 3 धावा त्याने खर्च केल्या, त्याने एक विकेट त्याने पटकावली आहे. स्कोर कार्ड जर आपण पाहिलं तर जाऊन पोहोचले ते 19 धावांवर, अवघ्या 19 धावा, जस्ट 19 रन्स असं म्हणावं लागेल. याही वेळेला मात्र एक लोअर फुल टॉस, लोअर वन लोअर फुल टॉस होता. चांगलं व्हेरिएशन गोलंदाज, म्हणजे फक्त वेगवान गोलंदाजी करणं याला गोलंदाजी म्हणत नाही, तर गोलंदाजाकडे विविधता असणं, गोलंदाजाकडे व्हेरिएशन असणं खूप महत्वाचं आहे. तुम्हाला यॉर्कर टाकता आला पाहिजे, तुम्हाला बाउन्सर टाकता आला पाहिजे, तुम्हाला स्लोअर वन यॉर्कर टाकता आला पाहिजे, तुम्हाला लेग कटर टाकता आला पाहिजे, तुम्हाला ऑफ कटर टाकता आला पाहिजे, तुम्हाला फुलर लेन टाकता आली पाहिजे, तुम्हाला बॅक ऑफ द लेन टाकता आली पाहिजे, तुम्हाला बॅक ऑफ द हँड रिलीज करणं आलं पाहिजे, त्याला गोलंदाजी म्हटली जाते. नुसतं वेगानं चेंडू हा फेकाफेक करणं याला गोलंदाजी म्हटली जात नाही. त्यासाठी चांगली लाईन लेंथ तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. दरम्यान इथे मात्र फेकून दिला बॉल डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे, 6 धावांसाठी षटकार. शेवटचे बॉल खूप महत्वाचे ठरले. मगाशी सुद्धा असंच काहीसं घडलेलं. आपण पहिल्या 2 ओव्हरचा जो शेवटचे बॉल जे पाहिले होते 2 ओव्हरच्या स्पेलमध्ये, ज्या पहिल्या मॅचला आपण तसं पाहिलं होतं की शेवटचे 2 बॉल दोन्ही ओव्हरचे षटकार ठोकले गेले होते, तसाच हा शेवटचा बॉल राहिला या ओव्हरचा. 6 धावांसोबत या ओव्हरमधून एकंदरीत धावा आल्या त्या 11, आणि 11 धावांसोबत संघाची धावसंख्या एकंदरीत झाली होती 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 9 धावा प्रतिषटकाच्या सरासरीने 27. जवळपास आता कुठेतरी 35-40 धावांच्या मधला आकडा आपण अपेक्षित करू शकतो टार्गेटच्या स्वरूपात. परंतु जर का मगाशच्या मॅचसाठी आपण जर लक्ष टाकलं तर ज्या पद्धतीची बॅटिंग सागर आणि संदीपच्या माध्यमातून केली, योगेशच्या माध्यमातून झाली, तसेच षटकार जर इथे त्यांच्या माध्यमातून ठोकले गेले ना, तर धावफलक कुठपर्यंतही जाऊ शकेल, मग त्यासाठी कोणतीही आकड्याची मर्यादा नाही आहे. कोणत्याही आकड्याला आपण तिथे अपेक्षित केलं जाऊ शकत नाही, काही घडू शकतं. आफ्टरऑल क्रिकेट इज अ गेम ऑफ अनसर्टिनिटी. क्रिकेटमध्ये आपण जर पाहिलं तर कोणतीही भविष्यवाणी करता येत नाही, क्रिकेटमध्ये कोणत्याही प्रकारचं भाकीत करता येत नाही. 27 धावा सध्याच्या घडीला तरी जयसिंगपूर संघाच्या खात्यामध्ये, परंतु इथून पुढे जर धुवाधार बॅटिंग मगाशा मॅच सारखी जर जयसिंगपूर संघाच्या फलंदाजांनी केली तर एखादं मोठं टार्गेट सुद्धा ते उभारू शकतात. संधी आहे, क्षमता आहे, ताकद आहे. शेवटच्या षटकामध्ये एकंदरीत 30 धावा आल्या होत्या असे आमचं गुणलेखक नितीनजी विशालजी आम्हाला कळवतात. आम्ही सुद्धा ती मॅच पाहिली होती, काय धुवाधार बॅटिंग. दरम्यान शेवटची ओव्हर नितीनच्या हातामध्ये, सुंदर चेंडू, अप्रतिम बॉल, क्लीन बोल, त्रिफळाचित, यू मिस अँड आय विल डेफिनेटली हिट. एक प्रकारे पाहायचं झालं तर फलंदाजानं पुढचा दरवाजा बंद केला, परंतु गोलंदाजानं मागच्या दारानं चोरी केली. प्रॉपर मिडल ऑफ द स्टंप तिकडे मात्र हिट केलाय. आता मगाशीच आपण सांगितलं की 6 प्रकारचे 6 वेगवेगळे बॉल गोलंदाजाला टाकता येणं आवश्यक आहे, त्याला गोलंदाजी म्हटलं जातं. त्यातला एक परफेक्ट यॉर्कर बॉल तर इथे मात्र हाताळलाय, अगदी विकेट टू विकेट यॉर्कर. तो क्रशर अगदी खेळपट्टीवरती खड्डा पाडायला लावणारा चेंडू. पुढील बॉल कशा पद्धतीचा हाताळतोय नितीन. बॅटर येतोय अमित मैदानाच्या आत ऑन स्ट्राईक, सागर आउट होतोय. यावेळेला गुड लेंथवरचा बॉल पाहायला मिळेल, थोडस गतीमध्ये परिवर्तन केलं, यावेळेला गती थोडीशी कमी पाहायला मिळाली. ऑन साइडला फ्लिक ऑफ द रिस्ट सोबत मात्र एक सिंगल धाव घेतली जाते अमितच्या माध्यमातून. आता स्ट्राईक मात्र जाते ती दुसऱ्या बाजूने संदीपकडे. शेवटचे 4 बॉल संदीपच्या हातामध्ये, पाहूया काय करतोय संदीप. ओव्हर फुल टॉस आहे, बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये डीप मिड विकेट मध्ये फिल्डर. थोडस मात्र त्या ठिकाणी फंबल झाली आहेत, थोडीशी मला वाटतं दुखापत झालेली असावी त्यांच्या पायाला. मिस झाले पायामध्ये, तिकडे धावा किती घेतल्या आहेत, 3 धावा, 3 धावा आणि 4th धावेच्या प्रयत्नात विकेट.
आम्ही आउट होतोय. चला या तीन धावा तर आल्या, परंतु आपण बऱ्याचदा म्हणतो की नेव्हर रन ऑन अ मिसफील्ड. बऱ्याचदा आपण असं पाहतो की थोडस मिसफील्ड झालं, कुठेतरी हलकासा बॉल क्षेत्ररक्षकाच्या हातातून सुटला की बॅटर धाव घ्यायला तयार असतात, आणि त्या प्रयत्नामध्ये बऱ्याचदा चांगल्या चांगल्या फलंदाजांना आपण रनआउट होताना पाहिले. काही वेळेला तर क्षेत्ररक्षक मुद्दाम बॉल हातातून निसडल्याचा कुठेतरी मात्र आळ दाखवतात. परंतु आता एक नवीन नियम आला, फॉल्स फिल्डिंग साठी सुद्धा त्या ठिकाणी आता पेनल्टी आहे, त्यासाठी सुद्धा मात्र पंचांच्या माध्यमातून एक विशेष नियम त्या ठिकाणी घोषित केला जाऊ शकतो. पाहूया काय घडतंय, काय बिघडतंय, किती बॉल राहिलेत, किती धावा येतात. विनोद नवीन फलंदाज एका मागोमागे एक जातोय एक येतोय, अशी स्थिती मात्र आता जयसिंगपूर संघाची. व्हाइट बॉल, पंच टायटॅनिक बोट वर उभे असल्यासारखा इशारा आमच्यापर्यंत या व्हाइट बॉलचा कळवत आहेत. लिजंड पंच आहेत, सुरेज चौगुले. शेवटच्या ओव्हर मध्ये काही चेंडू आणि बॅट मध्ये हवा तसा संपर्क फलंदाजांना करता येत नाहीये. आणखीन एक रनआउटची संधी, पाहूया काय निर्णय येतोय. नो बॉल आहे, परंतु नो बॉल वर रनआउट होऊ शकतो. ओव्हर स्टेपिंग साठी मला वाटतं हा नो बॉलचा इशारा पंचांकडून, कुठेतरी पॉपिंग क्रीजचा अयोग्य वापर. चला आता रेफरल रिव्ह्यू होतो, पंचांनी घेतलेला आहे रेफरल रिव्ह्यू. पंचांचा निर्णय, ऑन फील्ड पंचांचा निर्णय देतील, कारण इतक्या लांब आपला कॅमेरा पोहोचू शकणार नाहीये. लक्षात घ्या, पंचांनी जो ऑन फील्ड पंचांनी निर्णय दिला तो योग्य निर्णय असेल, तो निर्णय मान्य केला जाईल. अंतिम निर्णय असणार आहे याची आपण नोंद घ्या. नो बॉल आहे, आणि नो बॉल वर मात्र हिटचा बॉल खेळण्याची संधी मात्र मिळेल की फलंदाजांना. डेड बॉल, नो बॉल नाहीये. चला ठीक आहे, नो बॉल नाहीये, पंचांनी नो बॉल रिव्होक केलाय, त्यामुळे धावा जर पाहिले तर या बॉल वर आले दोन, धावसंख्या झाली होती मात्र 34 धावा. चार बॉल झाले, दोन चेंडू शिल्लक आहेत, धावसंख्या 34. एकदा ऑन साइड ला जास्त भर दिला आज फलंदाजांनी. विकेट किपर यांच्याकडे डेंजर झोन आहे, पाहूया काय घडतंय, डायरेक्ट हिट केला जाईल का. ओवर पुन्हा एकदा दोन धावांचा प्रयत्न होता, तिसरी धाव घेण्याची संधी तिकडे मिळते, चौथ्या धावेच्या प्रयत्नाने मात्र फलंदाज, आणि हा एक प्रकारे हा चौकार आलेला आपल्याला पाहायला मिळतोय. मैदानाच्या आतल्या आत बॉल असताना मात्र या चार धावांचा यशस्वी पहिला प्रयत्न असावा मला वाटतं या संपूर्ण चार दिवसांमधला. शेवटचा बॉल आहे, धावसंख्या झाली 38 धावा. चला शेवटचा बॉल, आणि त्या शेवटच्या बॉलवर काय निर्णय येतो बघूया. पंच व्हाइट बॉल,
पुन्हा एकदा मात्र हा बॉल हाताळावा लागेल. औपचारिकता शिल्लक राहिलेली असताना हा व्हाईट बॉल. आपण जर पाहिलं तर पहिल्या इनिंगचा खेळ आहे, स्कोर जर आपण आतापर्यंत पाहिलं तर 39. आता किती धावांचं टार्गेट सेट केलं जातंय, मला वाटतं आपण अपेक्षित केलं होतं 35 ते 40 धावांपर्यंत कुठेतरी मजल गाठू शकेल जयसिंगपूर संघ. कारण सुरुवातीच्या 2 ओव्हर मध्ये आपण जर पाहिलं तर 8 धावांचा सरासरीचा आकडा तिकडे आपल्याला पाहायला मिळत होता. तिसऱ्या ओव्हर नंतर मात्र धावसंख्या थोडी एक घर सरासरी जी आहे ती वाढलेली बघायला मिळाली आणि चांगलं रनिंग बिटवीन द विकेट शेवटच्या बॉलवर घेतलं गेलं. तर मात्र 2 धावा आणि या 2 धावांसोबत एकंदरीत टोटल धावसंख्या आपण जर पाहिली तर झाली आहे 41 धावा आणि जिंकण्यासाठी मात्र गरज आहे ती 42 धावांची. 42 रन्स टू विन पुणे संघाला 42 धावांचं लक्ष समोर ठेवलं होतं मात्र जयसिंगपूर संघाने. एका बाजूला कोल्हापूर, अर्थातच आपण जर पाहिलं तर कोल्हापूरच्या महालक्ष्मीचा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी आहे, तर दुसऱ्या बाजूने मात्र पुणे खंडोबाराच्या आशीर्वादाने आज या दोन्ही टीम मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना एका बाजूला विद्येचं माहेरघर तर दुसऱ्या बाजूला जयसिंगपूरची टीम. अशा पद्धतीनं मात्र जर आपण पाहिलं तर काय प्रवेश करतात जयसिंगपूर संघाचे खेळाडू, असं वाटतं एखादा तिकडे बॉक्सिंगचा सामना, एखादं लफडा तिकडे चालू आहे, एखादं भांडण तिकडे झालंय, असं एका एक्झुटीनं आज जयसिंगपूरची टीम जी आहे ती मैदानामध्ये उतरली आहे. पुन्हा एकदा फलंदाजी करणार पुणे संघ, जिंकण्यासाठी बनवायचे धावा 43. 43 रन्स टू विन, 42 माफ करा 42 धावा, 10.5 धावांच्या सरासरीनं धावा जमवायच्या आहेत 42 रन्स टू विन. तर विशाल जी आमच्यासोबत या ठिकाणी मात्र 2 दिवस आहेत. विशाल जी कसं वाटतंय आज कराड नगरीमध्ये तुम्ही आलेले आहात, हे आयोजन पाहता, आपल्या समाजाचा हा कार्यक्रम पाहता, असेच कार्यक्रम मला वाटतं पुढेही होत राहिले पाहिजेत, काय वाटतंय? आंधीला होणार ना, आता आंधीला आहे ना, आता रॉबर्टची टुर्नामेंट खूपच मोठी टुर्नामेंट आहे तिथे. पुढील सामन्याचा टॉस उडवायचा आहे स्पोर्ट क्लब अँड वडाळा सिद्धिविनायक. कर्णधाराला विनंती असेल संदीप शिंदे उपसहा मुख्य व्यासपीठाकडे यायचं त्यांनी. बेस्ट प्लेअर ऑफ द डे संदीप शिंदे मॅन फ्रॉम वडाळा उर्फ सहा. चला पुढील मॅच टॉस झाला होता, वडाळा टीमने जिंकलेला आहे. आपला निर्णय थोड्याच वेळात आमच्यापर्यंत आपण कळवा. दरम्यान 42 धावांचा पाठलाग करायचा आहे आज पुणे टीमला. पुणे विरुद्ध जयसिंगपूर असा हा सामना मैदानाच्या आतमध्ये आपण सुरू असलेला पाहतोय. गोलंदाजी करणार वडाळा संघ नेक्स्ट मॅच साठी. कोळी कराड स्थानिक संघासोबत मात्र त्यांची मॅच असणार आहे.
या स्पर्धेच्या माध्यमातून सातत्यपूर्ण आम्ही आभार व्यक्त करणार आहोत ते विनाजी घेटेसाहेब अध्यक्ष यांच्या माध्यमातून 41,111 रुपयांचा पुरस्कार स्पर्धेच्या अंतिम विजेत्या संघासाठी पोलीस उपनिरीक्षक अनिलजी शिंदे साहेब यांच्या वतीने द्वितीय क्रमांकासाठी 21,111 रुपये रोख रक्कम आणि आकर्षक ट्रॉफी सोबतच वरद बियर बार यांच्याकडून 11,111 रुपये रोख रक्कम आणि आकर्षक ही ट्रॉफी तृतीय क्रमांकासाठी आणि चतुर्थ क्रमांकासाठी स्क्रॅप मर्चंट अमीरजी सुतार यांच्याकडून 11,111 रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार आणि भव्य ट्रॉफी असणार आहे. सोबतच या सर्व ट्रॉफी सौजन्यासाठी आम्ही विशेष आभारी असणार आहोत स्वर्गीय मोहनराव मारुती शिंदे बापू यांच्या स्मरणार्थ कार्यसम्राट नगरसेवक अतुलदादा शिंदे प्रतिष्ठान मेहरबान राजू शिंदे यांचे आभार. झाली सांघिक पारितोषिक. वैयक्तिक पारितोषिकांमध्ये जर पाहिलं तर महत्वाचं पारितोषिक अर्थातच मालिकावीर प्लेअर ऑफ द टुर्नामेंट मॅन ऑफ द सिरीज 1,000 रुपये रोख रक्कम आणि आकर्षक अशी बॅट अनिकेत घाडगे अर्थातच अभिनेते आहेत त्यांच्या माध्यमातून हा पुरस्कार. उत्कृष्ट गोलंदाजासाठी त्रिनेत्र स्पोर्ट्स कार्वे अर्थातच सर्वेसर्वा राहुलजी हुलवान नाना फौजी यांच्या वतीने 1,000 रुपये रोख रक्कम आणि आकर्षक असे शूज त्याचबरोबर उत्कृष्ट फलंदाज यांच्यासाठी सुद्धा रोख रकमेचा पुरस्कार. आणि काय कॅच पकडली. व्हॉट अ कॅच, व्हॉट अ कॅच, कॅच ऑफ द डे, कॅच ऑफ द डे, आउटस्टँडिंग, ट्रिमेंडस, मार्वलस. पहावा पहावा आणि पाहतच राहावा असा हा कॅच आपण इथे आपण आलेला पाहू शकाल आणि त्याचं सेलिब्रेशन आपल्या मेगा स्क्रीन वरती आपण पाहू शकतो. 42 रन्स टू विन, 42 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. नवीन इनिंगचा खेळ सुरू झालाय तो मात्र विकेट पासून. पुणे संघाला पहिल्याच बॉलवर मात्र एक मोठा हादरा लागतोय, अगदी भूकंप झालाय असं म्हणावं लागेल. त्या खेळाडूचं नावही आम्ही लक्षात घेतलं नाही तोपर्यंत, मात्र तो माघारी परततोय. अनिल चव्हाण, अनिल आणि सुनील मगाशी बॅटिंग साठी आले होते. या बॅटिंग लाईनअप मध्ये थोडासा बदल केला गेला या मॅच साठी. अनिल चव्हाण आणि सोबतच राहुल शिंदे मैदानाच्या आतमध्ये आलेले असताना अनिल चव्हाण मात्र पहिल्या बॉलवर बॅक टू द पवेलियन. अनिल गेलाय, सुनील आलाय, चव्हाण बंधू दोन सख्खे भाऊ मार्क वा, स्टीव वा, अँडी फ्लॉवर, ग्रँड फ्लॉवर, हार्दिक पांड्या, कृणाल पांड्या, बरीच नावं आपण घेऊ शकतो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सुद्धा. थेट पुण्याहून जवळपास 160-170 किलोमीटरचा प्रवास आज या सर्व पुण्याच्या खेळाडूंनी केलाय. तर दुसऱ्या बाजूने जयसिंगपूर कोल्हापूर वरून आज हा संघ महालक्ष्मीच्या आशीर्वादाने या कराड नगरीमध्ये कोल्हापूरचा तांबडा पांढरा आज खूप चांगली कामगिरी करताना पाहायला मिळाला. अगदी झनझणीत बॅटिंग केली आहे कोल्हापूरच्या फलंदाजाने पहिल्या इनिंग मध्ये त्या अगोदरच्या मॅच मध्ये सुद्धा. आणि दुसऱ्या बाजूने मात्र पुणेरी मिसळ क्षेत्ररक्षणात बदल अमित आणि संदीप, संदीपच्या पुढील चेंडूसाठी मात्र स्ट्राईकवर सुनील चव्हाण क्लिक करतो चेंडूला. थायपॅडवर बॉल लागलाय, एक सिंगल रन घेतली जाते. वैयक्तिक आणि सांघिक धावसंख्येचं खातं इथे उघडले. श्री गणेशा उद्घाटन करतात आपल्या अकाउंटचं, अकाउंट ओपनिंग केली. पहिली धाव मात्र धावफलकावरती आपण आलेली पाहिली पहिल्या विकेट नंतर. सर्वत्र एक तुम्हाला पाहायला मिळू शकेल. पहिलं षटक एक धाव एक विकेट. संदीपचा पुढील चेंडू त्यावेळेला ऑप्शनच्या खूपच जास्त बाहेरचा बॉल. अनिल इंगवले मात्र मागे फिरतायत, आपले दोन्ही हात जमिनीला समांतर करून मात्र व्हाइट बॉलचा इशारा दर्शवतात. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 22 इथे लागू केलाय, अर्थातच व्हाइट बॉल, स्वैर चेंडूची घोषणा, अवंतर धावेत वाढ, अतिरिक्त धावसंख्या, धावफलकावरती एक्स्ट्रा रन्स टीमच्या खात्यामध्ये ऍड होत असताना दोन्हीका गडीच्या मोबदल्यात यावेळेला फिलटॉस बॉल. जोसेफ फिलटॉस गॅपमध्ये मात्र फटका खेळलाय. डबल माइंड झाले बॅटर्स, आपण जर पाहिलं तर खुश आहेत. कुठेतरी एका क्षणासाठी वाटलं कॅच होईल, परंतु क्षेत्ररक्षक मागे थांबले, विचार केला की मागे थांबून बॉल लावण्याचा प्रयत्न करूया, परंतु चार धावा चौकार येतोय.
विनर बॉल साठी, विनर बॉल साठी मात्र रेफरल रिव्ह्यू ची इथे मात्र मागणी केली आहे फलंदाजांनी. सचिन जी बीमर ची जरा पडताळणी आपण करायची आहे. येस इट्स अ नो बॉल. बीमर होता आणि त्या बीमर वर चौकार आलाय. एक अचूक रेफरल रिव्ह्यू तिकडे घेतलाय फलंदाजांनी आणि त्याचा फायदा होतोय. नोबलास आपण जर पाहिलं तर एक गडी बाद नोबॉल सोबत हा चौकार आणि या चौकारानंतर मात्र फ्री हिटचा बॉल खेळण्याची संधी मिळेल फलंदाजाला. एक योग्य रेफरल रिव्ह्यू तिकडे घेतला गेला त्यामुळे एक धाव अतिरिक्त मिळते आणि रेफरल रिव्ह्यू नंतर हा नोबॉलचा इशारा सोबत फ्री हिटचा बॉल. त्यावेळेला आपटलेला चेंडू होता, थोडीशी उसळी चेंडूला मिळाली, टप्पा पडल्यानंतर बॉल बॅटच्या रेंज मध्ये येत नाहीये. स्विंग अँड मिस, बॅटन पॅड मधून बॉल निघतोय, बॉल जातो विकेट किपर कडे. त्यावेळेला मात्र मिस टाइम फटका आहे, मिड विकेट मध्ये डीप मध्ये फिल्डर, दोन धावांची मागणी होते परंतु थांबवलं. एकच धाव घेण्याची संधी दिली या चांगल्या थ्रो मुळे. दोन धावांचा आकडा जो येणार होता तो मात्र एकाच धावेवर कुठेतरी थांबवावा लागला फलंदाजांना. एक चांगली फिल्डिंग जयसिंगपूर संघाच्या माध्यमातून, चांगले थ्रो तिकडे मात्र केले जात आहेत. या अगोदर चौकार अडवण्याची संधी होती, विकेटच पटकावली गेली असली असती परंतु ज्यावेळेला रेफरल रिव्ह्यू घेतला त्यावेळेला तो नोबॉल घोषित केला गेला त्यामुळे कॅच जरी पकडली गेली असती ना तरी मात्र बॅटर आउट झाले नसते कारण तो नोबॉल घोषित केला गेला. रोहितचा बॉल अगदी स्वस्तात पूर्ण केला त्यानंतर एक सिंगल येते, सुनील चव्हाण येतोय डावखुऱ्या त्याचा फलंदाज स्ट्राईकवर. शेवटच्या एका बॉलचा खेळ मात्र या ओव्हर मधून मला वाटतं जवळपास शिल्लक राहिला. चार बॉल झाले, दोन चेंडू शिल्लक आहेत. फ्लाइटेड डिलिव्हरी व्हेरिएशन पाहायला मिळते. अजून एक चेंडू शिल्लक आहे, एक नो बॉल आहे, एक व्हाइट बॉल आहे. पहिल्या बॉलवर विकेट, दुसऱ्या बॉलवर सिंगल, मग त्यानंतर एक व्हाइट बॉल, त्यानंतर नो बॉलवर चौकार, त्यानंतर फ्री हिटचा बॉल निर्धावाला, एक सिंगल आली आणि आता मात्र पुन्हा एकदा डॉट. त्यामुळे एक चेंडू अजूनही शिल्लक ओव्हर नंबर एक मधला. समोर ती लहान मुले खेळतात त्यांना सांगतोय सराव बंद करा, आपण त्वरित तिकडनं मैदानातून बाहेर जायचंय, सराव थांबवायचंय. बॉल टाकत असताना आपण मैदानात येऊ नका, मॅच चालू आहे. शेवटचा बॉल यावेळेला परफेक्ट यॉर्कर होता, खोडून काढलाय फटका. बॉल अडवण्यातही फलंदाज त्या ठिकाणी धावा घेत असताना यश मिळतंय. एकाच धावेवर समाधानी राहतील फलंदाज. सिंगल सोबत पहिल्या षटकाची समाप्ती, एक षटकाखेरीस संघाची धावसंख्या मात्र एक गडी बाद. धावफलकावरती धावा झाले तर 9 पाठलाग करायचा 42 धावांचा, गरज आहे ती 10.5 धावांच्या रिक्वायर्ड रन रेटची. पहिल्या षटकातून मात्र 9 धावा आल्या. आता अजूनही हा सामना जिंकण्यासाठी 33 धावांची गरज, म्हणजे इथून पुढे मात्र सरासरी वाढते वधारते. 11 धावा प्रति षटकाच्या सरासरीने इथून पुढे बॅटिंग करायची आहे. रिक्वायर्ड रन रेट 11 रन्स पर ओव्हर. या स्पर्धेच्या माध्यमातून सेमीफायनलमध्ये दाखल होणाऱ्या 4 संघांना मात्र विशेष डिझाईन केलेले टी शर्ट्स दिले जाणार आहेत आणि त्यासाठी मात्र सहकारी आहे ते मेहरबान हनुमंत घाडगे यांचं. त्यासोबतच फॅब्रिकेशनसाठी मात्र आम्हाला सहकार्य केलं ते संदीपजी मोरे यांनी, डीपीएल अध्यक्ष विठ्ठलजी चौगुले, शशिकांतजी शिंदे साहेब, त्यांचेही आम्ही धन्यवाद देतो. या क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून विशेष मदत आमच्या आयोजन समितीला मिळाली होती. विजय भांडी स्टोअर, नागरिक स्क्रॅप मर्चंट, प्रकाश शेठ, बर्मा शेठ, मुक्तार शेठ, चिंटू शेठ, जाधव किराणा स्टोर्स, दत्तू शेठ, सुरेशजी कांबळे आणि साईनाथ वडापाव सेंटर, दादा सावंत.
खूप खूप धन्यवाद. सोबतच एसपी स्पोर्ट्स कराड, सहारा स्पोर्ट्स कराड, श्रीनाथ स्पोर्ट्स कराड, त्रिनय स्पोर्ट्स कराड, आदिमाया स्पोर्ट्स कराड आणि केके स्पोर्ट्स कराड हे आमचे सर्व सहकारी मित्र परिवार आहेत. सर्वांचा आम्ही धन्यवाद देतोय. आज आमच्या हिंदू नाथपंथी डोगरी गोसावी समाजाच्या या स्पर्धेला आपण सर्वांनी जे सहकार्य केले त्याबद्दल आपले सर्वांचे लाख लाख आभार. स्वर्गीय नितीनजी शिंदे आणि स्वर्गीय अरुणजी चौगुले यांना भावपूर्ण आदरांजली वाहणारा हा बॅनर आमच्या मुख्य व्यासपीठाच्या उजव्या बाजूला तुम्ही पाहू शकाल. त्यांना भावपूर्ण आदरांजली, भावपूर्ण श्रद्धांजली या क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून. तब्बल 41,000 रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार स्पर्धेच्या अंतिम विजेत्या संघासाठी सन्माननीय विनायकजी घेवदे अध्यक्ष यांच्या माध्यमातून. द्वितीय क्रमांकासाठी 21,111 अनिलजी शिंदे साहेब पोलीस उपनिरीक्षक यांच्या वतीने मात्र हा द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार. तृतीय आणि चतुर्थ क्रमांकासाठी मात्र या स्पर्धेत कोणताही भेदभाव नाही, सारखेच पुरस्कार 11,111 रुपये. आणि इथे मात्र पहिला बॉल, नवीन ओव्हरची सुरुवात. शरीराचा वेध घेणारा चेंडू पाहिला मित्र, लेग बॉलच्या स्वरूपातली ही धाव महत्वाची मानली जाईल पुणे टीमसाठी. तृतीय क्रमांकासाठी मात्र वरद बियर बार यांच्याकडून हा पुरस्कार आहे. तर चतुर्थ क्रमांकासाठी स्क्रॅप मर्चंट अमीरजी सुतार यांचं विशेष सहकार्य. स्वर्गीय वेणुताई चव्हाण यांच्याकडून मात्र गोलंदाजी करत असताना दुसऱ्या षटकात दीपक पहिल्या चेंडूवरती लेगबॉलच्या स्वरूपातली अतिरिक्त स्वरूपाची ही धाव पुणे टीमच्या खात्यामध्ये. 42 धावांचा पाठलाग करत असताना धावसंख्या मात्र डबल डिजिट मध्ये. पहिला दुहेरी आकडा स्कोर कार्ड वरती तो म्हणजे 10 धावा. एका गड्याच्या मोबदल्यात 10 धावा. एक लांब पल्ल्याची गोलंदाजी दीपकच्या माध्यमातून केली जाते. एक विकेट किपर, एक शॉर्ट थर्ड मॅन, एक शॉर्ट फाईन लेग, एक शॉर्ट मिड विकेट आपल्याला पाहायला मिळेल. वाडीश लॉंग ऑन, काव कॉर्नर वरती एक फिल्डर, एक स्क्वेअर लेग डीप मध्ये. आणि यावेळेला समोर पंच करण्याच्या प्रयत्नामध्ये फटका फसतोय की काय, होय तिकडे मात्र फटका फसलाय आणि फलंदाज तंबूच्या आसऱ्याला जाऊन बसलाय. दुसरा विकेट इथे मात्र गमावलाय. वन मोर विकेट डाऊन, पुणे टीमला लागतो दुसरा धक्का. आज घोडपदेव काळाचौकी परिसरातले जे काही खेळाडू होते आलेत, खरं तर राणीबाग प्रीमियर लीगला कुठेतरी ते मिस करत असावेत. एक मोठी स्पर्धा आहे दक्षिण मुंबईतली, एक प्रतिष्ठेची, एक अग्रमानांकित क्रिकेट स्पर्धा म्हणून दक्षिण मुंबईमध्ये राणीबाग प्रीमियर लीग खूप सुप्रसिद्ध आहे. राणीबाग म्हणजे वीर जिजामाता भोसले उद्यान, एक खूप मोठं प्राणी संग्रहालय मुंबई शहरामध्ये. आणि त्याच्या मैदानावरती आज राणीबाग प्रीमियर लीग या नावाने एक मोठी स्पर्धा सुरू आहे. येत्या 2 दिवसांमध्ये म्हणजे आज शनिवारचा दिवस आणि रविवारचा दिवस. खरं तर मुंबईकरांसाठी शनिवार आणि रविवार हे 2 क्रिकेटवार असतात. आणि आज राणीबाग प्रीमियर लीगच्या माध्यमातून टीमची नावं जर आपण पाहिलीत तर त्या वीर जिजाबाई भोसले उद्यानामध्ये जे प्राणी आहे त्या प्राण्यांची नावं त्या टीमला दिली गेली आहेत. एक वैशिष्ट्य आहे त्या स्पर्धेचं. विशेष आकर्षण राहिले ते राणीबागेतले पेंग्विन. नक्कीच आपण जर कधी मुंबई शहरात गेलात तर त्या प्राणी संग्रहालयाला आपण नक्कीच भेट द्या. संपूर्ण भारतातून सर्व प्राणी संग्रहालयात असणारे प्राणी तुम्ही पाहू शकाल. विविध प्रजातीचे पक्षी प्राणी. दरम्यान इथे एक मिस टाइम फटका आला, शॉर्ट मिड विकेट मध्ये बॉल. या स्पर्धेसाठी मात्र एक दर्जेदार बॉल वापरला जातोय. टेनेक्स कंपनीचा हा दर्जेदार टेनिस बॉल. मोठ्या मोठ्या स्पर्धांमध्ये आपण या टेनिक्स बॉलचा वापर होताना पाहतो. अशा टेनिक्स बॉलच्या माध्यमातून ही स्पर्धा खेळवली जाते. आज बऱ्याच टेनिस बॉल कंपन्या आपण मार्केटमध्ये असलेल्या पाहू शकाल. त्यामध्ये टेनिक्स बॉल, हेडली बॉल, सिक्सर सुप्रीमो मुंबई शहरामध्ये, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज गाजत असलेला स्पोर्ट्स ब्रँड आहे. मुंबईतलं क्रिकेट आणि ग्रामीण क्रिकेट, पश्चिम महाराष्ट्रातलं क्रिकेट थोडंसं वेगळं आहे. इथे आपण जसं मुंबईमध्ये अंडर आर्म बॉक्स क्रिकेट खेळतो ना, तसं या पश्चिम महाराष्ट्रामध्ये हाफ पिच क्रिकेट खेळलं जातं. वेगवेगळे फॉर्मॅट आहेत क्रिकेटचे, वेगवेगळे प्रकार आहेत.
मुंबईत काही वर्षापूर्वी. आता मात्र मुंबईतलं प्लास्टिक बॉल क्रिकेट जे आहे थोडं कमी झालंय, अन्यथा मुंबई शहरामध्ये प्लास्टिक बॉल क्रिकेट सुद्धा या अगोदर खूप मोठ्या प्रमाणात खेळलं जायचं. तिथे दरम्यान कॅच ड्रॉप झालेली आपल्याला बघायला मिळते. कराड बद्दल आपण चर्चा केली, परंतु थोडस मुंबईच्या क्रिकेट बद्दल आपण आता चर्चा करूया. मला वाटतं ज्या वेळेला पावसाळी दिवस असतात त्यावेळेला कराड नगरीमध्ये ज्यांची स्पर्धा येते 23 ते 28 फेब्रुवारीला आयोजित होणार आहे कराड सहारा प्रीमियर लीग चॅम्पियन्स ट्रॉफी, त्या स्पर्धेचं आयोजक क्रिकेट लव्हर लाला बागवान. त्यांना क्रिकेट लव्हर का म्हटलं जातं, खऱ्या अर्थाने त्यामागे एक मोठं कारण आहे, त्याच्या बाबतीतही आपण चर्चा करूया थोडीफार. मुंबईत जे रबर बॉलचं क्रिकेट खेळलं जातं, ते रबर बॉलचं क्रिकेट, पावसाळी क्रिकेट, आपण ज्याला कांगाली क्रिकेट म्हणून सुद्धा ओळखतो, ते क्रिकेट जे आहे ते मुंबई शहरापुरती काही ठिकाणी आपण जर पाहिलं तर मुंबईच्या बाहेर कल्याण डोंबिवली परिसरात. आणि ओहो काय बॉल हाताळला आहे, लेग स्टिक वाकवली आहे, क्लीन बोल्ड. सागर सावंत आउट होऊन माघारी परतलाय, एक मोठी विकेट आली आहे, पुणे संघाला हा मोठा धक्का. बडी मछली जाल में फसती हुई, बॅटर आउट. तुमची जबाबदारी पूर्णपणे सागर सावंतच्या खांद्यावरती होती, परंतु आज निराशाजनक कामगिरी, आउट होऊन माघारी परतलाय. धावसंख्येचा आकडा जर आपण पाहिलं तर संकटात आहे, अडचणीत आहे तो पुणे संघ अवघ्या 12 धावा स्कोर कार्डवर. तर आपण चर्चा करत होतो लाला भगवान यांच्या माध्यमातून, त्यांच्या बाबतीत मात्र जर पाहायचं झालं तर जसं मुंबईत आणि पुण्यामध्ये सुद्धा सध्याच्या स्थितीला रबर बॉल क्रिकेट खेळलं जातं, मुंबईच्या बाहेर कल्याण डोंबिवली परिसरात सुद्धा रबर बॉल क्रिकेट आता हळूहळू वाढत चाललेलं आहे, तर तसं क्रिकेट या कराड नगरीमध्ये खेळायला संधी मिळत नाही, कारण मातीची खेळपट्टी आहे. विशेषतः रबर बॉलचं क्रिकेट जे आहे ते मातीमध्ये सुद्धा खेळलं जातं, परंतु या मैदानावरती स्टेडियम असल्या कारणाने ही खेळपट्टी त्याच्यासाठी उपलब्ध नसते. त्यामुळे लाला भगवान जे आहेत ते इथून थोडंसं अंतरावर जर आपण गेलात तर तिकडे एक खुली जागा आहे, तिथे ते स्वतः दरवर्षी नवीन सिंड्रा स्वतः ते एक कॉन्ट्रॅक्टर आहेत, सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर असल्या कारणानं ते स्वतः आपल्या कर्मचाऱ्यांना घेऊन तिकडे मात्र एक सिमेंटची खेळपट्टी बनवतात. हो अजून एक विकेट इथे मात्र आली आहे, पुणे टीमला अजून एक धक्का लागतोय, आणि तिथे ती खेळपट्टी बनवून लाला भगवान इथल्या सर्व खेळाडूंना घेऊन तिथे खेळण्यासाठी जात असतात. क्रिकेटच्या बाबतीत असणारं इतकं मोठं डेडिकेशन आपण जर पाहिलं तर खूप कमी प्रमाणात पाहायला मिळतं. एक मैदान सोडून अजून थोड्या अंतरावर जाऊन तिकडे स्वतः दरवर्षी नवीन सिमेंटची खेळपट्टी बनवायची आणि मग त्यावर रबर बॉलचं क्रिकेट खेळायचा आनंद घ्यायचा. कुठेतरी त्यांची इच्छा आहे की रबर बॉल क्रिकेट जसं मुंबईत चालतं, पुण्यात चालतं, ग्रामीणमध्ये चालतं, तसं आमच्या कराडमध्ये सुद्धा ते रबर बॉलचं क्रिकेट खेळलं जावं. जसं मुंबईचं क्रिकेट अनस्टॉपेबल आहे ना, तसंच कुठेतरी क्रिकेट कराडचं अनस्टॉपेबल असायला हवं अशी त्यांची इच्छा आहे, आणि त्यासाठी ते सातत्यपूर्ण कार्यरत असतात. दरवर्षी कराड सहारा चॅम्पियन्स ट्रॉफीचं आयोजन या मैदानावरती करत असतात. 12 धावा अवघ्या 12 धावांवरती आतापर्यंत 3 विकेट्स गमावले पुणे टीमने. आतापर्यंत 4th विकेट आलेला आपण पाहिला, 12 रन्स, जस्ट 12 रन्स संदीप, 42 धावांचा पाठलाग करायचा आहे. आतापर्यंत या ओव्हरचा हा खेळ जो आहे तो मला वाटतं पूर्ण झाल्यानंतर 2 ओव्हरच्या समाप्ती अखेरीस 6 धावांची सरासरी, अवघ्या 3 धावा या दुसऱ्या षटकातून आलेल्या आपण पाहिल्या, आणि त्यातल्या त्यात नवीन गोलंदाज संदीप येतो पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वरती. पहिलं षटक सागर, आता संदीप आलाय गोलंदाजी मार्क वरती. 4 ओव्हरमध्ये 4 वेगवेगळ्या गोलंदाजांचा वापर करावाय ते अनिवार्य असणार आहे. ते पुणे टीमच्या विरोधामध्ये खेळत असताना जयसिंगपूरला हे 3rd षटक सोपवताना आपण पाहतो संदीपच्या हातामध्ये. तर आपण चर्चा करत होतो मुंबईच्या क्रिकेट बद्दल. आज मुंबईच्या टीम ज्या आहेत त्या या स्पर्धेतून मात्र 3 वेळेला आपण पराभूत ठरलेल्या पाहिल्या, वडाळ्याची टीम अजून शिल्लक आहे.
पुढील मॅच मध्ये मात्र कशी कामगिरी करतो वडाळा संघ त्याच्याकडेही मात्र या आलेल्या मुंबई संघाचं लक्ष असणार आहे. दरम्यान पुढील चेंडूसाठी सागर संदीप माफ करा आपटलेला बॉल त्याला मात्र उडवून लावलं फाईन लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने बॉल जातो सीमा पार येतोय चौकार पहिल्याच बॉलवर. संदीपने कुठेतरी आशेचे दीप जागवून दिले या फटक्यासोबत मात्र आत्मविश्वासी फलंदाजी करताना आपण पाहिलं ते सुनील चव्हाण यांना मोठा बदल घडेल धावफलकावरती 16 runs 12-4 16 धावा धावफलकावरती. मैदानाच्या चौफेर बाजूला फटकेबाजी करण्याची संधी आहे या मैदानावरती तुम्हाला सुसज्ज आकाराचं मैदान. आणखीन एक आपटलेला बॉल परंतु या वेळेला ताकद पुरेशी लागलेली नाही आहे शॉर्ट फाईन लेग मध्ये होते चुकी आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही. 17 धावा आणि आमचे संदीप सयाबाय या संपूर्ण मैदानाची पाहणी करताना समालोचनाचा खूप वेळ आहे संदीपला नेहमीच त्यांना कॉमेंट्री करायची इच्छा असते. काळा चौकीला आम्ही त्यांना बोलवलं होतं पण त्यावेळेला ते दुसऱ्या कामात बिझी असल्या कारणानं कॉमेंट्री बॉक्स मध्ये येऊ शकले नाहीत. आता काही कामधंदा नाहीये थोडा वेळ आलात तरी चालेल आम्हाला सुद्धा थोडस सहकार्य होईल. व्हाइट बॉल नक्कीच असेल लेग स्टिकच्या बाहेरून ट्रॅव्हल होणार चेंडू मॅच मध्ये कम बॅक होऊ शकेल पुणे टीमचा. पुन्हा एकदा व्हाइट बॉल सोबत धावसंख्या झाली आहे 18 धावा धावसंख्या करायची आहे 42 चेंडू झाले ती ओव्हर मधले आतापर्यंत 2 यानंतर एक षटक म्हणजे एकंदरीत 10 बॉल शिल्लक आहेत. यावेळेला अंडरम बॉक्स क्रिकेटमध्ये जसं खेळलं जातं टॅप तसं टॅप केलं या बॉलला 1 बाउन्स मात्र एक्स्ट्रा कव्हरकडे जात असताना 2 धावांचा यशस्वी प्रयत्न. धावसंख्या झाली 20 अजून सामना जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 22 धावांची गरज चेंडू शिल्लक राहिलेत 9 चेंडू 22 धावा. विशालजी मला वाटतं चांगलं समीकरण आहे पहार पूर्ण होण्यासारखं हे समीकरण आहे परंतु त्यासाठी मात्र फलंदाजांना आपले एक्स्ट्रा एफर्ट्स त्या ठिकाणी द्यावे लागतील. एखाद दुसरा मोठा फटका अपेक्षित केला जातो या 4 चेंडूंमध्ये. यावेळेला बॅकफुटवर जाऊन पंच करण्याचा प्रयत्न कव्हर्स मध्ये फिल्डर सरज वाडूच्या हातामध्ये चालला चेंडू विकेटचं पतन. मला वाटतं आता पुढचे 9 बॉल जे शिल्लक राहिलेले होते त्यामध्ये पुणे संघाला सर्व फलंदाजांना बॅटिंग देण्याची संधी तिकडे मिळेल. एकामागोमाग एक विकेट आतापर्यंत त्यांनी गमावलेत. आतापर्यंत विकेट जर आपण पाहिलेत तर पुणे आलेत विकेट आतापर्यंत 5. अरुण येतोय फलंदाजीसाठी या संदीप शिंदे कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपलं हार्दिक स्वागत. ईश्वर तुमच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करू. आठ बॉल शिल्लक राहिलेत पुढील चेंडूसाठी. आ हा काय फटका खेळला परंतु इथे इथे मात्र क्षेत्ररक्षकाने केली आहे पुन्हा एकदा मिस्टेक गलतीचे मिस्टेक बॉल सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. हा षटकार महागात पडू शकेल. शोले पिक्चर मध्ये जसं अमजद खान सरांनी म्हणजे गब्बर सिंगच्या रोल मध्ये असताना त्यांनी जसं म्हटलं होतं ना की गलती की सजा मिलेगी बराबर मिलेगी. काय फटका सजवलाय
मच निडेड सिक्सर, षटकारासोबत धावसंख्या झाली 26. या वेळेला पुन्हा एकदा लिडिंग एज घेतली आहे, दोन फिल्डर बॉल खाली आहेत आणि ही कॅच विकेट किपरच्या हातामध्ये, बॅटर आउट. एक तेरी तो एक मेरी असं समीकरण सुरू आहे मैदानावरती. कधी पुणे तर कधी जयसिंगपूर, कधी जयसिंगपूर तर कधी पुणे, कधी फलंदाज तर कधी गोलंदाज, कधी बॅट तर कधी बॉल, कधी कोल्हापूर तर कधी पुणे, असा मात्र चालू असलेला हा सामना. दोन्ही बाजूला बरोबरीची संधी देणारी ही मॅच मैदानावरती रंगते आहे. सहा चेंडू आणि जिंकण्यासाठी 16 धावांची आवश्यकता, म्हणजे दोन षटकार आणि एका चौकाराची गरज आहे ती हा सामना जिंकण्यासाठी पुणे संघाला. पुण्याचं क्रिकेटही आज आपण जर पाहिलं तर टेनिस क्रिकेटच्या पटलावरती खूप मोठ्या प्रमाणावर आहे, खूप जोरात आहे, मोठमोठ्या स्पर्धा पुणे शहरामध्ये सुद्धा. महाराष्ट्र क्रिकेट अकॅडमीच्या मैदानावरती, MCAच्या मैदानावरती आपण बरेच क्रिकेट सामने पाहिले, IPL पाहिली, रणजीचे सामने पाहिले. आणि काही दिवसांपूर्वीच मागील हंगाम जर आपण पाहिला तर NB अवॉर्ड 11 टेनिस क्रिकेट विश्वात एक अप्रतिम कामगिरी करणारा संघ, अर्थातच सन्माननीय निलेशदादा भुंपाडे धुमकवडी पुण्याचा जो संघ आहे तोही संघ आज मागील हंगामामध्ये या हंगामामध्ये मोठमोठ्या खेळाडूंना घेऊन आज चांगली कामगिरी आहे. संपूर्ण भारताच्या टेनिस क्रिकेट विश्वावर अधिराज्य त्यांच्या टीमने गाजवलं, तोही संघ पुण्याला आज बिलॉंग करणारा. त्याचबरोबर शिरसाट स्पोर्ट सारखी एक अग्रमानांकित क्रिकेट स्पर्धा पुणे शहरामध्ये, त्यामुळे पुण्याला सुद्धा क्रिकेटचा एक मोठा वारसा आहे. टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती आपण जर पाहिलं तर पुण्यातले बरेच खेळाडू आपण गाजलेले पाहिले. सहा बॉल आणि 16 हे समीकरण, धावा करायच्यात गोळा, धावा बनवायच्यात 16. बॉलिंग मार्कवर शेवटच्या ओव्हरसाठी योगेश, फलंदाजीसाठी जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये आकाश आणि आकाशच्या जोडीला मात्र फलंदाजी करतोय सुनील, सुनील चव्हाण. सहा बॉल 16 समीकरण बिघडतंय या डॉट बॉल सोबत, सुनील चव्हाण बीट होतोय, निर्धाव चेंडू आलाय. योगेशचा पहिला बॉल निर्धाव, यावेळेला ऑन साइडला उडवून दिला बॉल मिड विकेट क्षेत्रामध्ये, दोन फिल्डर बॉलच्या खाली असतील परंतु बॉल त्यांच्या डोक्यावरून निघून जाईल, वन बाउंड सीमा पार, चौकार. पहिल्या बॉल नंतर समीकरण थोडस बिघडलं होतं परंतु सुनील चव्हाणनं म्हटलं की अगदी ठीक करके देतो. चार धावा आले, चौकार आला, सराव थांबवायचा इकडे पहिल्यांसमोर जे प्रेक्षक खेळाडू सराव करतात आपण कृपया सराव थांबवा. नितीन शिंदे आवा, थोडा वेळ सराव थांबवा. बघा फ्युचर महेंद्र सिंग धोनी, फ्युचर हार्दिक पांड्या, फ्युचर विराट कोहली. चार बॉल आणि 12 धावांची गरज, चार बॉल 12 धावा, एका षटकाराने मात्र या मॅचचं रुपड पालट होऊ शकेल, या मॅच मध्ये मात्र कमबॅक होऊ शकेल पुणे संघाचा. क्षमता आहे फलंदाजांमध्ये, एका चौकारामधून मात्र आपण जर पाहिलं तर या मॅच मध्ये कमबॅक केलाय. आणखीन एक फटका समोरच्या दिशेने स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, फिल्डर मात्र बॉल अडवण्यामध्ये सक्षम आहेत. दोन धावा तिकडे घेतल्या गेल्या, सुंदर फिल्डिंग, अप्रतिम एफर्ट्स. एक एक धाव महत्वाची होती, दोन धावा इथे मात्र क्षेत्ररक्षकाने आपल्या टीमसाठी वाचवल्यात. तीन चेंडू आणि आता 10 धावांची गरज, पुणे विरुद्ध जयसिंगपूर, कोण जिंकणार ही मॅच?
निर्णायक चेंडू असतील. एक हाय व्होल्टेज ड्रामा आता मैदानाच्या आत. सुनील चव्हाण विरुद्ध योगेश. त्यामुळे लॉपसमच्या बाहेरचा बॉल छेडण्याचा प्रयत्न झालाय तिकडे, मात्र एच घेऊन बॉल चालला आहे थर्डमॅनकडे. एक धाव घेतली आहे दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात. पुन्हा एकदा ओव्हर थ्रो झाला, रनआउटची संधी, आणि ती संधी मात्र इथे हातातून घालवली दिली नाही आहे. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात बॅटर आउट. आकाश आउट होतोय, माघारी परततोय. दोन चेंडू शिल्लक राहिले आहेत, नऊ धावांची गरज. नवीन फलंदाज येतोय दत्ता. तीन बॉल नऊ रन, दोन बॉल नऊ रन, माफ करा, दोन बॉल आणि नऊ रन. एक षटकार एक चौकार आवश्यक. एक षटकार आणि तीन धावा धावून काढल्या तरी चालतील. पुणे विरुद्ध जयसिंगपूर. श्रीनाथ प्रतिष्ठान चषक 2024 दिवस क्रमांक 4 मॅच नंबर 5 मैदानाच्या आतमध्ये. सुनील चव्हाण आणि झोबत आता मात्र दत्ता स्ट्राइक वर असतील योगेशच्या पुढील बॉल साठी. काय घडणार शेवटच्या दोन बॉल वरती? एक्झिट पोल तर मात्र जयसिंगपूरच्या बाजूने लागतोय, परंतु क्रिकेटचा खेळ आहे, अनिश्चिततेचा खेळ आहे. पाचवा बॉल सोडून दिलाय, इथे मात्र व्हाइट बॉल आलाय. आशेची किरण मात्र त्या ठिकाणी जागृत आहेत. आशा पल्लवित केला या व्हाइट बॉलने पुणे टीम साठी. एक्स्ट्रा धाव आली आहे या तीन चेंडूत, दोन चेंडूत नऊ धावांची गरज असताना. आता दोन चेंडू शिल्लक राहिले, दोन चौकारांची गरज, आठ धावा. या बॉलवर सजवलाय मोठा फटका, फिल्डर मात्र बॉल खाली आहे त्याच्या मस्तकवर दस्तक देत बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. येतोय ते मात्र खडखडीत लांबलचक षटकार. आता मात्र सामन्यामध्ये वार पलटवार होतोय, उलटफेर. पुणे टीमला गरज आहे एका बॉलमध्ये दोन धावांची. कोणीही मैदानामध्ये जायचं नाहीये, कोणीही मैदानात जाऊ नका. एक बॉल एक रन आली तर सुपर ओव्हर होणार, दोन धावा आल्या तर पुणे टीम जिंकणार, डॉट बॉल आला तर जयसिंगपूर जिंकणार. काय घडणार, काय बिघडणार या मॅच मध्ये? कोण जिंकणार, कोण हरणार का सुपर ओव्हर पाहायला मिळणार? फलंदाज की गोलंदाज, बॅट की बॉल, पुणे की जयसिंगपूर, योगेश की दत्ता, कोण जिंकणार ही मॅच? शेवटचा बॉल दोन धावांची गरज, अटीतटीचा सामना, हाय व्होल्टेज ड्रामा. लास्ट बॉल टू गो, टू रन्स टू विन. बचेगा या बनेगा, रोकल्या जाणार की ठोकल्या जाणार? शेवटचा बॉल, ओ हो, एफर्ट्स तर लावले परंतु बॉल चाललाय सी मारे शापार, चौकार. टी शर्ट घालायची आहे, टी शर्ट घालायची आहे. वॉट अ मॅच! जयसिंगपूर संघानं आपल्या हातातली मॅच घालवली आणि पुणे संघानं जयसिंगपूर संघाच्या तोंडातला घास ओढून आणलाय. एक व्हाइट बॉल, तो एक व्हाइट बॉल जर आला नसताना तर कुठेतरी ही मॅच
आपण जर पाहिलं तर शेवटच्या बॉलवर जरूर चौकार आला, परंतु मगाशी तिकडे सुटलेली ती कॅच या मॅच मध्ये खूप महत्वाची राहिली. टर्निंग पॉइंट होती ती कॅच आणि त्यातल्या त्यात आलेला तो षटकार. म्हणूनच